हाय फ्रेंड्स, मेघा किचन अँड आर्ट मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक आगळी वेगळी भाजी दाखवणार आहोत. आपण ती भाजी तशी खाल्ली जात नाही अशी भाजी मी दाखवणार आहे. हे आपलं उमराचं झाड असतं, त्याची कोवळी फळं आहेत जी एकदम छोटी छोटी फळं असताना ती मी काढून आणलेली आहे. आणि या उमराच्या फळांची भाजी मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे, जी आपल्या जेवणामध्ये कधी खाल्ली जात नाही पण ही चांगली तब्येतीसाठी चांगली आहे. माझ्या घरात मी अधूनमधून ही करते, त्यामुळे मी ही तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. हे बघा, ही छोटी फळं काढून आणलेली आहेत कोवळी, त्यांना स्वच्छ धुतलेलं आहे आणि त्यानंतर ही अशी कापल्यानंतरही अशी दिसतात. तर ह्याची भाजी मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यासाठी आता मी तेल तापत ठेवलेलं आहे, त्याला आपण हा एक चमचा राई मोहरी, त्याच्यामध्ये थोडासा हिंग, हिंग टाकल्यानंतर आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये लसूण. लसूण टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे कांदा. हे चांगलं परतून घेणार आहोत आपण. आपण सगळ्या प्रकारच्या भाज्या खातो पण ही भाजी सहसा कोणी खात नाही, ज्यांना माहित आहे तेच करतात. त्यामुळे मला वाटलं की आपण सगळ्यांबरोबर ही भाजी शेअर करावी. आणि ही तब्येतीसाठी आयुर्वेदिक अशी भाजी आहे. हा कांदा थोडा भाजल्यावर त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकणार आहोत. हे सगळं तुमच्या आवडीनुसार आहे, टोमॅटो किती टाकायचा काय टाकायचं त्याला प्रमाण नाही. तिखट मीठ हे सगळं प्रत्येकाच्या चवीनुसार तुम्ही टाकायचंय. हे बघा, हे आता कांदा लसूण हिंग मोहरी आणि टोमॅटो हे आता व्यवस्थित परतले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण आता मसाला टाकूया, थोडासा गरम मसाला. थोडस लाल तिखट, चवीनुसार लाल तिखट. थोडीशी हळद आणि थोडी कोथिंबीर. हे सगळं चांगलं परतून घेऊ. हे आता मी माझ्याकडे खोबऱ्याचं वाटण तयार होतं. कांदा खोबरं भाजलेलं वाटण आहे. तुम्ही ओलं खोबरं पण खोवून घालू शकता या भाजीला. ह्याच्यात आता आपण हे कापलेले उमराची फळं टाकणार आहोत आणि चांगलं परतून घेऊन त्याच्यामध्ये नंतर आपण थोडस पाणी घालणार शिजण्यासाठी. थोडा आता त्याच्या आपण चवीनुसार मीठ टाकूया. आता आपण याच्यात पाणी घालू आणि त्याला चांगली एक 5-10 मिनिटं वाफ काढून घेऊ. ही आपली कोवळ्या उमराच्या फळांची भाजी तयार झालेली आहे. ही तुम्ही छोट्या कुकरमध्ये पण करू शकता. 2-3 शिट्ट्या काढल्या का ती मऊ शिजून येते आणि वेळ पण कमी लागतो, गॅस पण कमी लागतो. तर ही आपली भाजी उमराच्या फळांची तयार आहे. ही आपली उमराच्या कोवळ्या फळांची भाजी तयार आहे. जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली